राज्यात हलके ते मध्यम पावसाचा अंदाज. कर्नाटक आणि उत्तर केरळ परिसरात चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भागात आणि दक्षिण छत्तीसगडच्या परिसरात चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती असल्याने राज्यात पुन्हा काही अंश पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. येत्या 5 ते 6 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ढगाळ हवामानासह हलके ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे. राज्यात हलके ते मध्यम पावसाचा अंदाज. सध्या राज्यातील अनेक भागात ऊन पडण्यास सुरुवात झाली आहे. अधूनमधून ढगाळ हवामान होत आहे, मात्र पावसाची उघडीप कायम आहे. त्यातच मागील 2 दिवसापासून बंगालच्या उपसागर आणि दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तर तामिळनाडू परिसरात काही प्रमाणात चक्रीवादळाची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 2.1 किलोमीटर उंचीवर आहे. दक्षिण छत्तीसगड आणि भागातील चक्रीवादळाची स्थिती समुद्रसपाटीपासून 3.1 आणि 4.5 किलोमीटर दरम्यान आहे. आसमानच्या पूर्व भागातील चक्रीवादळाची स्थिती आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी पावसाच्या तुरळक ठिकाणी सरी बरसत आहे. गुरुवारी तारीख 3 सकाळी 8 वाजेपर्यंत 8 महाराष्ट्रात चांगला पाऊस म्हणजे 48 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झाली. सांगली जिल्ह्यातील आटपाडा, जत, मिरज, सांगली, शिराळा, पाटण परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. कोकणातील ठाणे, पारगड, रायगड जिल्ह्यात पावसाची उघडीप होती. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. रत्नागिरी येथे 36.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. चिपळूण, मालवण, सावंतवाडी भागातही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात येथे 25 मिलीमीटर म्हणजे पावसाची नोंद झाली. उरित ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ हवामान होते. विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, चिरांचा, तर नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. गुरुवारी तारीख 8 वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये स्रोत हवामान विभाग. कोकण चिपळूण 33, लांजा 13, राजापूर 10, रत्नागिरी 36.9, देवगड 15, दोंडमार्ग 13, कुडाळ 23, मालवण 34, सावंतवाडी 34, मध्य महाराष्ट्र आजरा 11, चंदगड 17, गंगनबाडा 94, हातकंगले 26, करवीर 27, 4, पन्हाळा 48, शिरोळ 40, आतपाडी 16, जत 13, मिरज 29.6, सांगली 20.5, शिरोळा 39, वारवा 11, पाटण 34, मराठवाडा जळकोट 25, विदर्भ अहेरी 18.30, रामटेक 13.7.